श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त 8 मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग 97 73 71 27 27 94 04 15 53 77 99 69 16 05 16 94 04 44 86 27 वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीनं तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं वैभववाडी तालुक्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या सभागृहात पार पडला वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं 10वी 12वी परीक्षेत तालुक्यात प्रथम 3 क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या आणि 10वीत 90% अधिक गुण मिळवलेल्या 40 विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आला यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर मराठी पत्रकार परिषद राज्य प्रतिनिधी गणेश जेठे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे संचालक शरद नारकर जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव महेश रावराणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश काळे मुख्याध्यापक भास्कर नादकर वैभववाडी तालुका अध्यक्ष श्रीधर साळुंखे सचिव मारुती कांबळे आणि पत्रकार समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते पत्रकारांचा पाल्य सुद्धा तितक्या दृष्टीने काम करत आहे ही सुद्धा सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि तो दृष्टिकोन घेऊन पत्रकार सुद्धा जे इतर पाल्य आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो पण अशा कार्यक्रमासाठी मी मुद्दा उपस्थित राहतो कारण विद्यार्थी दशेपासून आम्ही अशाच पद्धतीने झालेलो आहोत तुमच्यासारखे आम्ही असताना आम्ही विचार करत होतो की भविष्यात आम्ही काय करू तुमच्यासारखं मी इथे 10वी असताना आम्ही म्हणत होतो का काय करता येईल पण 10वी नंतर आम्ही 2 वर्ष नोकरी केली फॉरेस्ट मध्ये कंट्रोली मध्ये आणि ते काय झालं नाही त्याच्यानंतर 1985 मध्ये मी परत कॉलेज जॉईन केलं आणि नंतर पत्रकारिता जॉईन केलं म्हणजे कॉलेज करता करता पत्रकारिता करत गेलो म्हणून आज आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो आम्हाला कुठलं मार्गदर्शन नव्हतं वडिलांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं बा नोकरी करायची तर कर 10वी झाल्यानंतर आम्ही नोकरी केली पण ती त्या काळात काही मर्यादा होती आज सुद्धा नोकरीच्या दृष्टीने महेश रावराने एक मुद्दा उपस्थित केला की 17,000 जागा आणि 17 लाख फॉर्म अर्ज आले किती लोकांना सरकार नोकरी देऊ शकतो देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण ठरवलं पाहिजे आज आपण नुसतं नोकरी बघणार की व्यवसाय करणार की आणि काय करणार माझ्या मुलाने असं ठरवलं तर मी माझ्या मुलाची पण हीच इच्छा होती की मुलाने माझ्या नोकरी करावी पण माझा मुलगा त्यावेळी बोलला पप्पा नाही मला नोकरी नको मी व्यवसाय करणार आता सगळे पाडले आहेत म्हणा की काय हे काय अंबानी टाटा बिर्ल्याच्या पोटी जन्माला येत नाही प्रत्येक गरीबाच्या पोटी जन्माला येतात पण त्यांनी टाटा बिर्ला अंबानी कशा पद्धतीने व्यवसायाची निगडीत होऊन काम केलंय तू दूरदृष्टी ठेवून आपण जर सगळ्यांनी काम केलं तर तिथपर्यंत आपणही पोहोचू शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे असं नाही की नोकरीच मिळाली म्हणजे मी एस्टॅब्लिश होणार असं नाही व्यवसाय सुद्धा हा एस्टॅब्लिश करू शकतो माणसाला अशी अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामुळे आपण सुद्धा नोकरीच्या मागे न लागता आजच ठरवलं पाहिजे की मी व्यवसायात किती प्रगती करून कुठल्या पद्धतीचा व्यवसाय निवडू शकतो हे तुम्ही आज ठरवलं पाहिजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही ठरवू शकत नाही का तिथे एक मर्यादा असते कॉलेजच्या जीवनात तुम्ही आज ठरवलं पाहिजे की कॉलेज केल्यानंतर मी या होतोय करणार मी कॉलेज केल्यानंतर मी डॉक्टर होणार इंजिनियर होणार या आहे पण त्याचबरोबर मी व्यवसाय कुठला निवडणार हे तुम्ही आज ठरवलं पाहिजे कारण नोकरीच्या अपेक्षेपेक्षा गावात राहून त्याच्यासाठी सांगितलं तसं मुंबईत राहून नोकरी नाही मुंबईत अनेक आमचे मित्र आम्ही बघतो आहोत हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात 10वी आले की सूट बुटा देतात आम्हाला माहिती आहे त्यांची परिस्थिती पण ही परिस्थिती का निर्माण झाली तर प्रत्येकाचा एक प्रवाह आहे की मी मुंबईला जातो मी मुंबईला जातो असं नाही आहे मुंबईत आताची नोकऱ्यांची संख्या आहे खूप कमी झालेली आणि कोरोनानंतरची परिस्थिती अतिशय बिकट झालेली
आणि या परिस्थितीत आपण ठरवलं पाहिजे की गावातच राहून आपल्याला व्यवसाय नोकरी निवडायची असेल तर नोकरी किंवा निवडायची काय करू शकतो हे तुम्ही आज ठरवलं पाहिजे. आमचे अनेक पत्रकार होते, आम्ही संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकाला का सांगतो की तुम्ही आजच तुमचं ध्येय निवडलं पाहिजे. तुम्ही म्हणाल माझे पालक निवडतील, हे निवडतील, नाही आमच्या पालकांनी काही निवडलं होतं, आम्ही स्वतः निवडलं. जेठे साहेबांनी आपलं ध्येय आपण निवडलं किंवा एकनाथजीने आपलं ध्येय आपण निवडलं नाही. प्रत्येक मुलाने आपलं ध्येय आपण निवडलं पाहिजे. पालक हे मार्गदर्शन करत राहणार, आर्थिक पाठबळ देत राहणार, पण क्षेत्र हे निवडण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही त्याच्यात सक्षमपणे काम केलं तर भविष्यात आज ते विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक चांगल्या पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आज मला इथे बोलवलं, तिने माझा गौरव केला, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशा चांगल्या कार्यक्रमासाठी वैभववाडी तालुका पत्रकार समितीला मी कायम धन्यवाद देत राहील. सर्व कोणी रिकामी नाही आहे, तुम्हाला अनेकांना इथे नोकऱ्या आहेत, व्यवसाय आहेत, अनेक मार्ग आहेत आणि त्यासाठी शिक्षण चांगलं घ्याने करा, परंतु मुंबई किंवा शहराचीच वाट धरायला पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होण्यासाठी आपण आपला स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. आणि एक गोष्ट सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो, तरुण मुलं आहेत म्हणून सांगतो, एक काळ असा होता की ओळखी ओळखीतून प्रेम प्रकरण व्हायची पूर्वी, म्हणजे समोरासमोर गाठी भेटी व्हायच्या, प्रेम प्रकरण व्हायची, बरीचशी लग्न व्हायची, काही वेळा पडून जायची. आता पडून जाण्याचं प्रमाण कमी झालं, इतर म्हणजे लव्ह मॅरेज वाढली, पण पडून जाण्याचं तर आई वडील म्हणतात कशाला आता पूर्वी पडून जाणार आहे की आपण थाकले म्हणून सव्वा लाखाचे आपलं सिलेंडर लावले, किंवा पडून जाण्याचं प्रकरण थांबलेलं आहे, कमी प्रमाण झालेलं आहे. पण मुद्दा मी असा उपस्थित करतो की तुम्ही तरुण आहात, तुमचं भवितव्य आहे म्हणून की प्रेम वगैरे ह्या ज्या भानगडी आहेत ना, ह्या फार माइंड गेम आहे, तो माइंड गेम, त्यात काही सत्य नसतं. आणि म्हणून जे आता पूर्वी ओळखीतून प्रेम व्हायचं, आता 19% भारतातल्या 19% लग्न ही ऑनलाईन प्रेमातून होत, ऑनलाईन प्रेमातून. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये दररोज 1 घटस्फोटाचं प्रकरण दाखल होत आणि यातली 70-80% प्रकरण ही लव्ह मॅरेज म्हणून झालेली असतात. जे लग्न होतं 4 महिन्यामध्ये घटस्फोट, याचं कारण असं की लव्ह मॅरेज. आम्ही म्हणत नाही लव्ह मॅरेज करू नका, नाही तुम्ही आम्हाला शिव्या द्या. मुद्दा एकच आहे की जरा बघून वगैरे व्यवस्थित काहीतरी जरा लगेच घाई घालायची आवश्यकता नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी विनंती राहील, इथे पालक पण आहे, तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही 26-27 आत वयाच्या करू नका आणि मुलाचं लग्न 30 वर्ष वयाच्या करू नका. एवढं जर तुम्ही पाळलं ना तर तुमची मुलं आणि मुली कधीही वाया जाणार नाही, तुम्हाला त्यांचं चांगलं भवितव्य दिसेल. आणि माझी सगळ्या मुलींना आणि मुलांना विनंती आहे की तुम्ही ठरवून टाका की मी माझ्या आयुष्यामध्ये मुलगी असेल तर 27-28 नंतर आणि मुलगा असेल तर 30-31 नंतर, कारण तोपर्यंत तुम्ही शारीरिक दृष्ट्या मॅच्युअर्ड होता आणि सगळ्यात म्हणजे बौद्धिक आणि कमाई पण करायला लागता, त्यामुळे स्वाभिमानाने जगता. तर अशा पद्धतीने आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा वक्त्यांनी इथे सांगण्याचा तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला आमच्या मनोजराव साहूंजी, नाथाभाऊ आणि सर्वांनी इथे बोलावलं आणि मला बोलण्याची संधी दिली. माझे मित्र रावराणे साहेब यांनीही व्यासपीठ देण्याची तुम्हाला आपल्या पत्रकारांना यापुढचा शब्द दिला आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.